कौरव पांडवांचे शस्त्रगुरु द्रोणाचार्य यांचा अश्वत्थामा एक एकुलता एक मुलगा. त्याचा ज्यावेळी जन्म झाला त्यावेळी तो घोड्यासारखा आवाज काढून रडू लागला. म्हणून वडील द्रोणाचार्यांनी त्याचे नाव अश्वत्थामा असे ठेवले. या अश्वत्थामाचा जन्म रुद्राच्या म्हणजे शंकराच्या नवसाने झालेला होता. त्यामुळे तो स्वभावाने फार तापट आणि तिखट होता. वडिलांकडून त्याने शस्त्रविद्येचे पूर्ण शिक्षण घेतले व त्यात तो चांगलाच पारंगतही झाला. भारतीय उद्धत भीमाने आपल्या गदेचा जबरदस्त प्रहार करून दुर्योधनाला घायाळ केले. दुर्योधन मरणोन्मुख होऊन पडला. त्यावेळी त्याने दूतकरवी अश्वत्थामाला बोलावणे पाठवले. अश्वत्थामा त्याच्या भेटीला गेला. त्यावेळी दुर्योधनाने त्याला सेनापतीपद बहाल केले व पांडवांविरुद्ध शर्थीने लढण्यास सांगितले. अश्वत्थामाने त्या पदाचा स्वीकार केला व आपल्या छावणीत परत आला. त्या रात्री सततच्या विचारचक्रामुळे अश्वत्थामाला क्षणभरही झोप लागली नाही. पांडवांचा निपात कसा करता येईल हा एकच विचार त्याच्या डोक्यात सतत घोंगावत होता. शेवटी त्याला एक भयानक उपाय सुचला. तो उपाय अत्यंत क्रूर होता. त्या काळच्या युद्धशास्त्राच्या नीतिनियमांना पूर्णपणे सोडून होता. त्याने तो अंमलात आणण्याचे ठरवले. त्याप्रमाणे रात्री सारी पांडवसेना झोपी गेल्यानंतर हळूच त्यांच्या शिबिरात शिरला व त्याने गाढ झोपी गेलेल्या अनेक सैनिकांना तलवारीने ठार मारले. ही भयानक वार्ता ज्यावेळी भीमाला समजली त्यावेळी त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली व तो या गोष्टीचा सूड घेण्यासाठी द्वेषाने बाहेर पडला. परंतु अश्वत्थामा हा भीमापेक्षाही अस्त्रविद्येत अधिक श्रेष्ठ असल्याने भीमाचा त्याच्यापुढे टिकाव लागणार नाही ही गोष्ट श्रीकृष्णाने ओळखली. त्यावेळी भागीरथीच्या तीरावर अश्वत्थामा मळकट वस्त्रे नेसून ऋषींच्या समवेत बसलेला होता. भीमसेनाने त्यास आवाहन करून धनुष्य सज्ज केले. तेवढ्यात श्रीकृष्ण धर्म व अर्जुनासह तिथे येऊन पोचला. त्यांना पाहून द्रोणपुत्र अश्वत्थामाने मुठभर गवताच्या काड्या घेऊन त्या ब्रह्मशिरस मंत्राने अभिमंत्रित केल्या व पांडवांच्या संहारार्थ असे म्हणून वर फेकल्या. अश्वत्थामाच्या मनातील हा भेद श्रीकृष्णाने अगोदरच ओळखला होता. त्याने गवताच्या काड्या वर फेकल्या हे पाहताच श्रीकृष्णाने अर्जुनास खून केली. त्याबरोबर अर्जुनाने शंकराचे स्मरण करून या अस्त्राचे शमन होवो असे म्हणून अश्वत्थामाच्या अस्त्रावर ब्रह्मशीर नावाचे दुसरे अस्त्र सोडले. त्या दोघांनी सोडलेल्या या भयानक अस्त्रांच्या योगे सर्वत्र आगीचा डोंब उसळला. तेवढ्यात व्यास व महर्षी नारद त्या ठिकाणी आले व अशी भयानक अस्त्रे सोडून साऱ्या जगात हाहाकार उडवल्याबद्दल त्यांनी त्या दोघांनाही दोष दिला. त्यावेळी अर्जुन म्हणाला, या अश्वत्थामाने जे शस्त्र सोडले किंवा त्याचा प्रतिकार करण्यासाठीच मला दुसरे अस्त्र सोडावे लागले. जगाला पीडा देण्याचा हेतू नव्हता असे म्हणून अर्जुनाने शिताफीने आपले अस्त्र परत घेतले. परंतु अश्वत्थामाचे तापसामर्थ्य अर्जुनापेक्षा अंमळ कमी असल्याने त्याला स्वतः सोडलेले अस्त्र परत घेता येईना. त्यामुळे भयभीत व हताश झालेला अश्वत्थामा भगवान व्यास व नारदांना म्हणाला, भीमाची भीती वाटूनच मी ते अस्त्र सोडण्यास प्रवृत्त झालो. परंतु आता ते परत घेणे मला जमत नाही. आता मी ते पांडवांवरून काढून पांडव स्त्रियांच्या पोटात जे गर्भ असतील त्यांच्यावर सोडतो. ही गोष्ट व्यास व श्रीकृष्ण या दोघांनीही मान्य केली, कारण दुसरा इलाजच नव्हता. त्याप्रमाणे ते अस्त्र पांडवांचा पाठलाग सोडून त्यांच्या स्त्रियांच्या दिशेने निघाले. त्यावेळी श्रीकृष्ण चिडून अश्वत्थामाला म्हणाले, आजवर तू अनंत पापे केली आहेस, त्यात या बालहत्येची भर पडत आहे. या पापाचे प्रायश्चित तुला असे मिळेल की तू अनेक व्याधींनी जर्जर होऊन हजारो वर्ष निर्मनुष्य अशा जंगलात व डोंगरात भटकत राहशील. व्यासांनीही त्याला म्हटले की तू एक ब्राह्मण असूनही अनेक नीच कर्मे केलीस. त्याचे प्रायश्चित श्रीकृष्ण म्हणतात त्याप्रमाणे तुला निसंशय मिळेल. आता आपल्या मस्तकातला मणी मुकाट्याने धर्मराजाला देऊन तू मनात निघून जा. अश्वत्थामाने त्याप्रमाणे आपल्या मस्तकावरचा दैत्यप्यमान मणी धर्मराजांना स्वाधीन केला व श्रीकृष्ण परमात्म्याचा श्राप भोगण्यासाठी तो निबिड अशा जंगलात निघून गेला. या गोष्टीला आज हजारो वर्षे उलटली. विद्वानांनी महाभारताचा काळ इसवीसनपूर्व 1931 असा निश्चित केला आहे. म्हणजे वरील प्रसंग घडून आज साधारणत 3900 वर्ष झाली. परंतु अश्वत्थामा ज्या अर्थी अजूनही कोणाला दर्शन देतो त्या अर्थी अजूनही तो शापमुक्त झालेला नाही. शापमुक्त होण्याची वाट पाहत अनेक शारीरिक व्याधींनी जर्जर झालेला अश्वत्थामा निर्मनुष्य रानावनातून एकाकी फिरतो. तो केव्हा मुक्त होणार
हे फक्त परमेश्वरालाच ठाऊक। अश्वत्थामाच्या शापाची हकीकत महाभारतात दिलेली आहे, म्हणून ती खरी समजाव्यास हरकत नाही। दुसरे असे की अश्वत्थामा अजूनही कुणाकुणाला भेटतो तशा हकीकती वृत्तमानपत्रातून केव्हा प्रसिद्धही होतात। ही कथा तुम्हाला आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, आणि या कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।